छत्रपती शिवराय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे युवा सेना प्रमुख आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय आदित्यजी ठाकरे व्यासपीठावर उपस्थित असलेली हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर ज्यांनी नेते म्हणून काम केलं ते आदरणीय देसाई साहेब आदरणीय डाके साहेब पक्षाचे सर्व नेते उपनेते सचिव आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो सुरुवातीलाच आपल्या सर्वांना या दसरा सणाच्या नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मला कल्पना आहे की आपण सगळे हे आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सोनं लुटण्याकरता म्हणून या ठिकाणी आपण सगळी मंडळी आलेली आहात. मी सुद्धा समोर बसून हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकले, परंतु आज माझं सौभाग्य आहे मी पहिल्यांदाच व्यासपीठावर बसून आदरणीय उद्धव साहेब यांचे विचार ऐकणार आहे. त्यामुळं उद्धव साहेब आणि तुमच्यामध्ये मी फार वेळ स्पीड ब्रेकर म्हणून उभा राहणार नाहीये, अतिशय थोडक्यामध्ये बोलणार आहे. बांधवांनो भगिनींनो, गेली 2.5-3 महिने या महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची हळहळ आहे, एक प्रकारचा संताप आहे. घराघरामधली माय भगिनी अतिशय कळवळत आहे. 22 तारखेला आदरणीय उद्धव साहेबांनी वर्षा बंगला सोडला आणि पुऱ्या महाराष्ट्राच्या मायमाऊलींच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले, डोळ्यातून गंगा वाहिल्या आणि उभा महाराष्ट्र हळहळला. अरे एखाद्या सभ्य शांत संयमी आणि सुसंस्कृत माणसाला त्यांच्याच गद्दाराने त्यांना राजगादीवरून खाली ओढलं याबद्दल सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये संताप आहे, दुःख आहे. आणि त्यावेळेपासून संपूर्ण महाराष्ट्र ही वाट पाहतोय की इतक्या जाहीरपणे आदरणीय उद्धव साहेब आमच्या समोर कधी येत आहेत याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. खरं पाहिलं तर ह्या दसऱ्याच्या दसरा मेळाव्याची परंपरा माझ्या पूर्वी सर्वच लोकांनी सांगितली आणि आपल्याला देखील माहित आहे, परंतु आज मला सातत्यानं गेले 2-3 दिवस पत्रकार प्रश्न विचारत होते की एकाच वेळेला 2 दसरे मेळावे आहेत, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. मी त्यांना सातत्यानं एकच गोष्ट सांगत होतो, अरे मलाच काय, उभ्या महाराष्ट्राला काय, या हिंदुस्थानला काय, अख्ख्या जगाला माहित आहे की गेल्या 56 वर्षामध्ये एकच मैदान, एकच नेता आणि एकच झेंडा, तो याच ठिकाणी दसरा मेळावा झाला. तेवढाच दसरा मेळावा मला माहिती आहे, तेवढाच दसरा मला मेळावा मला माहिती आहे. आणि म्हणून आज प्रतिस्पर्धी सातत्यानं आरोप करतायत की आज काय बोलणार आहेत उद्धव साहेब. एकेकाळी शिवसेना प्रमुखांनी काँग्रेसवर टीका केली, काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली. होय, काँग्रेसच्या नेत्यावर हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी जरूर टीका केली, पण त्याही काळामध्ये काँग्रेसची सत्ता असताना सुद्धा त्यांनी सुद्धा शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा, त्यांनी सुद्धा या महाराष्ट्रातल्या दसऱ्या मेळाव्याच्या परंपरेचा आदर केला आणि त्यांनी कधी शिवतीर्थ हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला नाकारलं नाही. पण गद्दारानो,
सत्यसेनेचा विचार पुढे घेऊन जातो म्हणून सांगताय, हिंदुत्वाची भूमिका पुढे घेऊन म्हणून जातो सांगताय. अरे संपूर्ण देशाला ज्या मैदानातून हिंदुत्वाची दीक्षा मिळाली ते मैदानच तुम्ही शिवसेनेला मिळू नये हे पातक करण्याचं काम हे तुम्ही केलं, हे तुम्ही करत होतात. तुम्ही या ठिकाणी हे मैदान देण्याचं शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला नाकारलं. पण मी धन्यवाद देतो न्याय देवतेला, त्याने सुद्धा या ठिकाणी शिवसेनेला दसरा मेळाव्याचं मैदान देण्याचं त्या ठिकाणी मान्य केलं. बांधवांनो भगिनींनो, मी दोनच मुद्दे या ठिकाणी मांडणार आहे. ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाला त्यावेळेला या गद्दारांनी अनेकांना भेटले, जणू काय अनेकांचे आम्ही आशीर्वाद घेतो म्हणून सांगण्याचा बहाणा केला, नाटक केलं. आणि त्याच वेळेला या आपल्या हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला सुद्धा यांनी भेट दिली. स्मृतीस्थळाला भेट दिली त्यावेळेला जी छाती काढून पुढे आले आणि तिथून पुढे या महाराष्ट्राची मायमाऊली कारुण्यमूर्ती त्या ठिकाणी माँसाहेब तिथं बसलेले आहेत, त्या माँसाहेबांना भेटायला गेले. माँसाहेबांना भेटायला जाताना कोण लंगडत गेला, कोण वाकत गेला, कोण एकमेकाच्या पाठीमागे तोंड लपवत गेला, कोण गालावर हात ठेवून गेला, पण ती मायमाऊली त्या ठिकाणी वात्सल्य मूर्ती असल्यामुळे त्यांनी अतिशय प्रेमानं मायेनं चौकशी केली, बाबानू रे का लंगडताय, का तोंड लपवताय. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माँसाहेब आम्ही शिवसेना प्रमुखांना भेटायला गेलो, शिवसेना प्रमुखांनी आमची ढुंगणं ही सुजवली, कानफाटं लाल केली, कानफाटं लाल केली. त्या मायमाऊलीने तुमच्या हातावर हलत आणि तुरटी दिली आणि सांगितलं गालाला लावा, का शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला अशा पद्धतीनं कान फडवलं. तुम्ही सांगितलं की याच शिवतीर्थावर शिवसेना प्रमुखांनी आपल्या उतार वयामध्ये आमच्या समोर वचन घेतलं, आम्हाला विनंती केली, आम्हाला आव्हान केलं की माझं आता वय शरीर वय झालंय, शरीर थकलंय, मन माझं तरुण आहे पण शरीर थकलंय, तुम्ही माझ्या उद्धवला सांभाळा, तुम्ही माझ्या आदित्याला सांभाळा. त्याच उद्धवनं आम्ही गादीवरून खाली खेचलं आणि आम्ही बाळासाहेबांना भेटायला गेलो म्हणून बाळासाहेबांनी आमची कानपाडं लाल केली, म्हणून बाळासाहेबांनी आमची कानपाडं लाल केली. अरे ती माय माऊली तळमळली रे, अक्षरशः तळमळली, तिच्या आतड्याला पीळ पडला. तरी सुद्धा त्यांनी सांगितलं की जा, आणि जाताना त्यांनी विचारलं की तुम्ही आज या सत्तेला काय नाव दिलं, तुम्ही सांगितलं की ही आमची शिंदेशाही आहे. ती मायमाऊली फक्त हळूच म्हणाली अरे ही शिंदेशाही नाही तर ही तुमची मोगलशाही आहे, अशा प्रकारच्या अतिशय तळमळीनं आणि आतड्याला पीळ पडल्या असताना त्या बोलल्या. आणि म्हणून पत्रकार मला कालपासून विचारत होते की दसरा मेळावा दोन आहेत, मी सांगितलं एकच दसरा मेळावा आहे, हा तर दसरा मेळावा आहे आणि तिकडे बिकेशीला काय चाललंय, अरे तो तर दसरा मेळावा असू शकत नाही, तो तर कचरा मेळावा आहे, कचरा मेळावा आहे, हे मी ज्या ठिकाणी सांगितलं. अरे खुद्दारांचा मेळावा या ठिकाणी होतोय, गद्दारांचा मेळावा त्या ठिकाणी होतोय. स्वयंस्फूर्तीनं निष्ठेनं स्वतःच्या खिशातल्या पैशानं घरातली चटणी भाकरी घेऊन इथं शिवसैनिक आलेत, उद्धव साहेबांना पाठिंबा देण्याकरता आलेत आणि तिकडे 50 खोके तळमळतात, नुसते खोके खोके म्हटलं की तळमळतात. आणि लोकांनी पण ठरवलेलं आहे की आम्ही उद्धव साहेबांनी दिलेला धनुष्यबाणाच्या निशाणेवर, उद्धव साहेबांनी दिलेला एबी फॉर्म, धनुष्यबाणाची निशाणीचा एबी फॉर्म उद्धव साहेबांनी दिला, दुसरा कुणी दिला नाही. आज त्या धनुष्यबाणावर निवडून आलात आणि तेच धनुष्यबाण गोठवायच्या तुम्ही गोष्टी करतायत. लोकांनी ठरवलेलं आहे की ज्या उद्धव साहेबांचा तुम्ही विश्वासघात केलात 50 खोके एकदम ओके, त्यातले अर्धे खोके हे आता आम्ही खाली करणार आणि ह्या बोक्यांना धोका दिल्याशिवाय राहणार नाही, हे महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलेलं आहे, हे महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलेलं आहे. आणि म्हणून बांधवान भगिनीनो फार वेळ घेत नाही, पण आज उद्धव साहेबांच्याकडे तुम्हा आम्हाला देण्यासारखं काहीही नाही, काही नाही. 25-50 वर्षामध्ये असंच भाग्य, अशी संधी कोणाच्या तरी एकाच्याच नशिबात येते आणि ती तुमच्या आमच्या नशिबात आली आहे. आज घेण्याकरता नाही तर देण्याकरता म्हणून तुमच्याकडे खूप काय आहे, निष्ठा आहे, प्रेम आहे, पाठ
पाठिंबा आहे. उद्धव साहेबांचे हात बळकट करण्याकरता दिवस रात्र घाम घालण्याची तुमच्यामध्ये जिद्द आहे, अशा पद्धतीनं उद्धव साहेबांना खूप काही देण्यासारखं आहे. आणि म्हणून जाता जाता फक्त संत कबीराचा एक दोहा सांगतो आणि आपल्या सर्वांची जबा घेतो, रजा घेतो. संत कबीरांनी सांगितलं की जब हम पैदा हुए, जब हम पैदा हुए हम रोए और जग हसे और हम रोए. जन्माला आम्ही आलो त्यावेळेला आम्ही रडत होतो आणि जग मात्र हसत होतो. ऐशी करणी कर चलो रे कबीरा, असं कृत्य करून जाऊया या जगातून. ऐशी करणी कर चलो रे कबीरा, हम रोय हम हसे और जग रोये. या जगातून आपण जेव्हा जाऊ त्यावेळेला आपण हसत हसत जाऊ आणि जग आपल्याकरता रडेल असं या भगव्याकरता काम करू, एवढीच फक्त विनंती करतो आपल्या सर्वांना. या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं तर त्या कोंबडीवाल्याचा समाचार आज घ्यायचा होता, माहिती का नाही कोंबडीवाला. खरं तर शिवसेना सोडल्यानंतर त्याची पुढची टोक तुटून गेलेली आहे, पण कोंबडीला दोन तोंड असतात. आपल्या घराघरात कोंबड्या राहत का नाही, एक पुढचं टोक नि पुढचं मागचं एक तोंड, सारखं असं चालू असतं. ह्याला अक्कल नाही, त्याला अक्कल नाही, त्याची अवकात नाही, त्याची अवकात नाही, ह्याला काय कळतंय, त्याला काय कळतंय. हा अक्कलेचा कांदा कोंबडीवाला, ह्याची कुंडली माझ्याकडे आहे, त्याची कुंडली माझ्याकडे आहे. अरे तू काय त्या तिकडे उठत शिपाई होतास तिकडे इन्कम टॅक्समध्ये, तेव्हा लोकांच्या फाईली जपून ठेवायचास. एवढा शिवसेना प्रमुखांनी मोठा केला तरी तो शिपाईच राहिलास. ह्याची कुंडली आहे, त्याची कुंडली आहे, त्याची कुंडली आहे, आणि मला तोंड उघडायला लावू नका. खरंच साला तोंड उघडलं तर इतकं घाणेरड आहे, ह्याच्या तोंडातून कधी चांगलं बाहेर निघतच नाही, चांगलं निघत नाही. आज भारतीय जनता पार्टीचे लोक यांना खांद्यावर घेऊन नाचतायत, हे ते उद्धव साहेबांच्यावर दुगाण्या झाडतायत म्हणून यांना फांद्यावर घेऊन नाचतायत. आज 18 वर्ष 18.5 वर्ष यांनी शिवसेना सोडून झाली सातत्यानं. मी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेना संपली, काय मुख्यमंत्रीपद गेल्यावर उद्धव ठाकरे संपले, अमुक झालं. अरे मेलास तू, तुला दोन वेळा पाळला उद्धव साहेबांनी, तुझ्या पोरला दोन वेळा पाळला. तू साला पक्ष काढलास, तुझा पोरगा सुद्धा तुझ्या पक्षात आला नाही, त्या पक्षाचं श्राद्ध घातलंस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये गेलास. मला देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारायचा आहे, एकच प्रश्न विचारायचा आहे. आज ह्यांच्या तोंडून तुम्ही घाण बोलून घेताय एका राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याबद्दल, एका पक्षाच्या पक्षप्रमुखाबद्दल. याला मला तुम्हाला विचारायचं आहे की विधान परिषदेच्या सभागृहामध्ये ह्याच कोंबडी चोरानं त्यावेळेला तुम्हाला सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणजे लुटारूंचा, चोरांचा, बलात्कारांचा, दारूवाल्यांचा, मटकेवाल्यांचा असा भारतीय जनता पार्टीचा पक्ष, हे ह्यांनी सांगितलं. आज तुमच्याकडे तो आल्यानंतर सज्जन झाला आणि तुम्ही हे शब्द उगाला लावताय. पण एवढंच सांगतो की या दसरा मेळाव्याच्या दिवशी महिषासुराचं मर्दन करण्याकरता म्हणून आई जगदंबेच्या रूपानं ही सगळी शिवसैनिक या ठिकाणी माया भगिनी उभ्या आहेत. या अशा महिषासुराचं मर्दन केल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास बाळगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.